1993 बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या युसूफ मेमन याचे शवविच्छेदन धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात चोख पोलीस बंदोबस्तात करण्यात आले. नाशिकच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना युसूफ मेमनच्या छातीत दुखू लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी काल रात्री पोलीस बंदोबस्तात त्याचा मृतदेह धुळ्यात आणला गेला. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हा पोलीस प्रशासनाने शवविच्छेदन गृहाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 12:30 ते 2 दरम्यान त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. हे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात आले. नेमका त्याचा मृत्यू कशाने झाला हे अहवाल आल्यावर कळणार आहे. दुपारी 2:15 त्याचा मृतदेह रुग्णवाहिकामध्ये ठेवून मुंबईला रवाना करण्यात आला. प्रतिनिधी पवन मराठे, महाराष्ट्र टाइम्स 1, धुळे.